तनिष्का पतसंस्थेची वार्षिक सभा तळेगाव येथे संपन्न. दिवसेंदिवस बँकिंग क्षेत्राचा वाढत असलेला विस्तार आणि बँकिंग कामकाजाबाबत असलेले अज्ञान यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले असल्याने बँकिंग साक्षरता ही काळाची गरज निर्माण झाली असून पतसंस्थांनी बँकिंग साक्षरता हे अभियान सुरू करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील ईशा हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वागरे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, पीपल्स बँकेचे चेअरमन बमनराव भेगडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घुटकुले, कामगार नेते अरुण बोराडे, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, उद्योजक सुप्रिया बडवे, किशोर भेगडे, गणेश काकडे, संतोष भेगडे, वैशाली दाभाडे, वर्षा जगताप, दीपक गुलावळे, संतोष मुरे, पंढरनाथ दोरे, दत्ता पडवळ, राष्ट्रवादी युवकांचे तालुका अध्यक्ष सुनील दाभाडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे आदी उपस्थित होते. संजोग वागेरे यांनी सर्व महिला पदाधिकारी असलेली ही संस्था संस्थापिका अर्चना घारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत असल्याबद्दल विशेष कौतुक केले. सहाय्यक निबंधक सूर्यवंशी यांनी पतसंस्था चालवताना येणाऱ्या अडचणी व घ्यावायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या वतीने हरिभक्त पारायण, मंगल महाराज जगताप, अशोक बकरे, अर्चना मुरे, अनुप्रिया खाडे, स्वाती दाभाडे, उर्मिला काकडे, डॉक्टर सुधीर ढोरे, पंकज गाडे, यश बदाले, शुभांगी माळी व सोमनाथ गोपाळे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तनिष्का गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अर्चना घारे यांनी केले, स्वागत ज्योती बदाले यांनी केले, तर अहवाल वाचन मनीषा वाघोले, सारिका विनोदे, शबनम खान, ललिता कोतुळकर यांनी केले. सचिव सुमित्रा दौंडकर यांनी आभार मानले, तर शुभांगी कारके, वैशाली डोरे, कमल गराडे, मनीषा आंबेकर, सुवर्णा गाडे, सीमा बालगुडे, स्वाती भेगडे, कल्पना काजळे, पुष्पा गोजगे, सुवर्णा राऊत यांनी संयोजन केले. महाराष्ट्र लाईव्हनसाठी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे.